आमचं आमचं सेम असतं. आला ग बाई माझा नातू दमून. हा काय देऊ बाळा, कॉफी केली गरम गरम वेलची घालून, आत्ता आणते बर का. काय रे बाळा, काय रे बाळा, लक्ष कुठे तुझ? कस तरी होते, कस तरी होते. अरे शूटिंगचे ते वडापाव खाल्ला का? हा थांब, मी ओवा आणून देते तुला. आजी नको, ओवा नको मला, तसं काही नाही होत. डोक्यात कस तरी होत आहे का? होय. अरे मग सांग की पटकन काय झालं ते. आजी, आजी मी अस्वस्थ होतो ग. गौरीच्या घरी काय परिस्थिती आहे हे मला काही माहित नव्हतं. बर गौरीची कशी अवस्था आहे हे कळायला काही मार्ग नव्हता. मी तिच्या घरी गेलो डायरेक्ट. तिथे मला तिचे नेमके काका भेटले. ते म्हणाले नको भेटूस तिला. म्हणा त्यांनी मला छान समजवलं, मला बरं वाटलं. मला जरा कुठे बरं वाटलं होतं तर तेवढ्यात गौरी आली आणि मला म्हणाली की तू का आलायस इथे. म्हणाली तू नको प्रयत्न करूस मला भेटायचा. आजी तिने असं का केलं असेल ग? मी काय केलंय सांग ना. मला काळजी वाटली म्हणूनच भेटायला गेलो होतो ना मी तिला. आज शूटवर पण काय झालं मला कळलं नाही ग. माझ्या क्वालिटीसला मला फक्त खोटं खोटं मारायचं होतं सीन मध्ये, तर मी त्याला खरंच मारलं. सगळा राडा करून ठेवला मी सेटवर. तू शांत हो, एकदम शांत होतो. तू बाबांना काय वचन दिलंस? शूटिंग मध्ये पण गोंधळ केलास. तू काय वचन दिलंस ते विसरलंस? नाही ग आजी, मी माझ्या कामाकडे पूर्णपणे लक्ष द्यायचा प्रयत्न करतोय. पण आता तूच बघ ना, काल मी काहीतरी वेगळेच डायलॉग्स बोलून गेलो. ते डायलॉग्स मी कसे बोललो, कुठून माझ्या तोंडात आले मला कळलंच नाही. आज पण तेच, त्या क्वालिटीसला मारून बसलो मी. डोकं ताळ्यावर नाही आहे बाळा तुझं. आजी पण मी मग करू तरी काय? बघ मला मला कामावर परिणाम होऊन द्यायचा नाहीये, पण पण गौरी गौरीचं काय? काही नाही. हे बघ आता मी काय सांगते ते ऐक. तू आधी शांत राहा. शांत राहण्यासाठी डोकं शांत ठेवायला हवं. डोकं शांत ठेवण्यासाठी मन शांत ठेवायला हवं. आणि मन शांत ठेवायचं असेल ना तर मनात जे काही ठुसठुसतं आहे ते सगळं बाहेर काढून टाक. म्हणजे? अरे म्हणजे काय, सोपं आहे. तुझ्या मनात जे काही चाललंय ते बोलून टाक. काय? अरे काय काय, तुझं प्रेम आहे त्या गौरीवर? आजी